कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे मुख्य रस्त्यावर 14 अज्ञात दरोडेखोरांनी लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकलाय. दरोडेखोरांनी सोनाऱ्यावर केलेल्या गोळीबारात ज्वेलर्सचे मालक श्याम विठ्ठल घाडगे वय 36 व गणेश विठ्ठल घाडगे वय 42 या दोघांवर केलेल्या गोळीबाराने श्याम घाडगे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तर गणेश घाडगे या तातडीने कोपरगाव येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी दुकानाच्या बाहेर आलो, श्याम शेठ मध्ये होते, ते परत बाहेर आले, आम्ही सेंटरला इथे उभो होतो. उभा असताना लोक उभा होता, तर तिथून 4-5 जण आले. इथे एक जो गोळीबार करणार आहे ना, तो सेंटरला आला, गोळीबार गेली श्याम शेठ वर, तर श्याम शेठ जागेवर पडले. नंतर आतमध्ये दोन तीन जण घुसले, एका चादर पळत होता, दोन तीन जणांच्या हातात दांडू होते. किती 5 ते 7 जण म्हणजे आले, म्हणजे थोडेसे जोरात आले. साधारण वरती जवळजवळ 32 ट्रे होते, त्याच्यात एक ट्रे शिल्लक आहे, 31 ट्रे गेलेली, तर 1/2 किलो ते 1/4 किलो असं सापडलं. बाकीचा सांगत नाही महाराज. आमच्या यांच्या वडिलांना नाही का महाराज केली, दोन तीन आणलं, खाली पडले, गणेश शेत पळत आले, तिथं पाडले. गणेश आपले श्याम श्याम गाडगे यांना गोळी लागली, त्यांना पहिली गोळी मारली, नंतर मी आले यांच्यावर मारले. ते कोपरगाव मुळे वाटले. मी माझ्या घरून संभाजीराव काळे यांच्या मुलाचं लग्न असल्यामुळे त्यांच्या आज दिवट्याचा कार्यक्रम असताना त्यांचं मला निमंत्रण आलं. मी माहेगाव देशमुखच्या दिशेने चाललो होतो, तर आपल्या डॉक्टर जुंदारे यांच्या दवाखान्यापाशी दत्तून आहे, जे मुलाचं दुकान आहे, तिथून ते एकामागं एक पळत होते. पण मला माहीत नव्हतं हे चोर आहे का कोण आहे. पण मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार होतो का बा तुम्ही पंढरपूरची दिंडी आहे का काय आहे, पण मला कुठलंही विचारण्याचं त्यांना धाडस झालं नाही. त्याच्यानंतर मी कैलास लार्ज जनरल स्टोअर ह्या दुकानापैकी गाडी थांबवली. तवहर त्यांनी श्याम आणि गणेश यांना धुपटून किंवा खूप मारलं, आणि त्यांच्याकडे बंदुकंसुद्धा होत्या, त्यांच्याकडे बार होते, त्याचं धुरकण करून जबरदस्त मारहाण केली. तवहर मी 10 मिनटं मी दगडं त्यांना मारत होतो. दगडं मारत असताना मी त्यांना प्रत्येक लोकांना आरलं, अरे म्हणून लुटू राहिले सोनाराला, गाडगे सोनार लुटलं म्हणलं, गाडी सोनार लुटलं म्हणून. रविवारचा बाजार असल्यामुळं सगळी गर्दी झाली, पण बंदूक असल्यामुळं कोणीही डेअरिंग करीना. पण जनार्दन कोळपे, साहेबराव कोळपे, रमेश हळणोर आणि असे बरेच कोळपे, सुखदेव बाबूराव कोळपे, असे बरेच लोक तिथे बसलेले होते. हौशीराम कोळपे यांच्या दुकानावर हौशीराम कोळपे सुद्धा होते. तर ते बंदूक असल्यामुळं आम्हाला काही पळता येईना मागं, पण आम्ही दगडाचा मारा खूप केला. मागून मी आळून आळून माझा घसा बसला, मागून मग अहो म्हटलं पळा आता तरी पळा, तेव्हा ते पळाले. अशा पद्धतीने ही घटना झालेली आहे. 2006 साली कोपरगाव शहरात बाजारतळ भागात काल्या नांगऱ्याच्या टोळीने भरदिवसा 6:30 वाजता 3 सराफी दुकानांवर फटाके फोडत दगडफेक करीत सुमारे 10 ते 15 लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. त्याच धर्तीवर कोळपेवाडी येथे हा प्रकार घडला आहे. सदर दुकान लक्ष्मी ज्वेलर्स याचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू होते. या दुकानात सुमारे 1 लाख रुपयांचे सोने चांदीचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून पोबारा केला आहे. नाही नाही तो एक नाही, तो एक आपला आहे, तो एक आपला आहे. कोणता आहे बघितला? एक का दोन तीन बघा तीन एकदा इकडे पाहतो ना तीन हा 4-5 तेव्हा पिशवी पिशवी त्यांच्या इथून दांडा काढला होता, इथून दांडा काढला ते 6-7-8 नंतर कॉल करतो, 8 11-12 ते कसं बोलायचं 11 अजून आहे ना बाबा 14 लास्ट शेवट. बऱ्याच कालावधीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळी बंदुकीतून झाडलेल्या फेरीचे काडतुसे मिळून आले आहेत, मात्र पोलीस त्यास दुजोरा देत नाही. या झालेल्या थरारक घटनेमुळे तालुक्यात मोठी दहशत पसरली असून मयत घाडगे यांच्या मृतदेहावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम सुरू होते.
घटनास्थळी शिर्डी पोलीस उपाधिकारी व पोलिसांचा मोठा ताफा होता. धारणगाव रोडवरील खासगी रुग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी या घटनेबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला, परंतु पोलिसांनी कोळपेवाडी परिसरासह जवळपासच्या गावांसह येवला सिन्नर रस्त्यावर नाकेबंदी केली. तसेच पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकते, SP 24 तास, कोपरगाव.